नमस्कार, आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल करमाळ्याची खबर। करमाळ्याची खबरच्या या भागात आपण एक विशेष भाषी बातमी पाहणार आहोत। ही बातमी आहे मूळचे करमाळ तालुक्यातील जेऊर येथील असणारे चित्रपट दिग्दर्शक नागराज मुंजळे यांच्या झुंड या आगामी चित्रपटाबाबत। पिस्तुल्या हा लघुपट, त्यानंतर फॅन्ड्री हा मराठी चित्रपट, फॅन्ड्री पाठोपाठ सैराटसारखा मराठी चित्रपट सृष्टीत पहिल्यांदाच 100 कोटी रुपयांचा व्यवसाय करणारा चित्रपट, त्यानंतर पावसाचा निबंधसारखा लघुपट बनविणाऱ्या नागराज मुंजळे यांच्या आगामी चित्रपटाबाबत उत्सुकता असताना ते झुंड हा हिंदी चित्रपट घेऊन प्रेक्षकांसमोर येणार आहेत। दरम्यान झुंड या हिंदी चित्रपटाचा टीझर नुकताच बाहेर पडला आहे। मुंजळेंच्या पिस्तुल्या, फॅन्ड्री, सैराट, पावसाचा निबंध या प्रत्येक कलाकृतीने वेगवेगळे पुरस्कार पटकाविताना वेगळी अशी छाप पाडत वाहवा मिळवली आहे। त्यामुळेच मुंजळे दिग्दर्शक असलेल्या झुंड या चित्रपटाची उत्सुकताही वाढली असून चित्रपट रसिकांमध्ये झुंडची चर्चा रंगली आहे। नागराज मुंजळे यांचा मराठी चित्रपटसृष्टीत वेगळा प्रभाव निर्माण झालेला असताना झुंडच्या माध्यमातून मुंजळे आता हिंदी चित्रपटसृष्टीत दाखल होत आहेत। हिंदीतील पहिलाच चित्रपट बनविताना त्यांनी प्रमुख भूमिकेसाठी अभिनयाचे शहेनशाह म्हणून ओळख असणाऱ्या अमिताभ बच्चन यांना घेतले आहे। झुंडमध्ये मुंजळेंचे दिग्दर्शन आणि बच्चन यांचा अभिनय पाहायला मिळणार असतानाच या चित्रपटाला अजय अतुल या जोडीची संगीत साथ असल्याने चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढली आहे। चित्रपट करताना कथा हा नेहमीच महत्त्वाचा भाग असताना मुंजळे हे स्वतःच कथालेखन करून दिग्दर्शन करतात। फुटबॉल प्रशिक्षक प्राध्यापक विजय बोरसे यांच्या कारकिर्दीवर आधारित झुंडच्या कथेवर मुंजळे यांनी मोठी मेहनत घेतली असून ते टीझरमधूनही दिसून आले आहे। झुंडचा पहिला टीझर बाहेर पडल्यानंतर अवघ्या काही तासातच लाखो नेटकऱ्यांनी तो पाहिला। काहीशी आक्रमक अशी तरुणांची फौज हातात दगड, विटा, साकळ्या, बॅट घेऊन हाणामारीच्या इराद्याने वेगवान हालचाली करत पुढे पुढे निघाल्याचे दृश्य टीझरमधून दिसून आले आहे। झुंडचा टीझर सोशल मीडियात व्हायरल झाला असून मुंजळेंच्या या चित्रपटाला नेटकऱ्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत। त्यासोबतच चित्रपटाची उत्सुकता वाढल्याचेही जाणवत आहे। झुंडच्या प्रदर्शनाची तारीख 8 मे जाहीर करण्यात आली असून फॅन्ड्री, सैराट या मराठी चित्रपटांनंतर मुंजळे त्यांचा पहिला हिंदी चित्रपट झुंड कशा प्रकारे प्रेक्षकांसमोर आणणार याचीच आतुरता चित्रपटप्रेमींना लागली आहे। करमाळा शहर व तालुक्यातील घडामोडी अशाच प्रकारे जाणून घेण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यूट्यूब चॅनल करमाळ्याची खबर।